बाजूला बाळासाहेबांचं स्वर्गीय बाळासाहेबांच्या बरोबर आयुष्यभर काम केलेले रवी म्हात्रे नावाचे पीए आज उद्धव साहेबांच्या बरोबर काम करतात राजेंजी, ते बाजूला उभे होते, त्यांचा बांध फुटला. अरे 19 जून 1966 साली ज्या शिवतीर्थावर ज्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, शिवसेनेला जन्म दिला, पुरा महाराष्ट्र पुरा देशात हळहळतोय. तुम्ही नी मी फक्त नाही की शिवसेनेला जन्म दिला आणि तीच शिवसेनेमुळं आज तुमची माझी ओळख झाली. ती शिवसेना पुढे नेण्याचं काम तुम्ही करतोय म्हणून सांगताय. आज ते शिवसेना नावच तुम्ही संपवण्याचा तुमच्या नादानपणामुळं भाजपानं खऱ्या अर्थानं डाव साधलेला आहे, डाव साधलेला आहे. आज तुम्ही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री म्हणून नावारूपाला आलात, त्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक तुम्ही लढवलीत आणि ते धनुष्यबाण तुम्ही लोकांनी बघितलं आणि तुम्हाला मतदान केलं. आज ते धनुष्यबाणच तुम्ही गोठवण्याचा निर्णय घेतलात, आज धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतलात. आज सकाळी ज्या वेळेला आम्ही उद्धव साहेबांना भेटायला गेलो, मला मगाशी सुद्धा एका पत्रकाराने प्रश्न विचारला, त्याच्यावर मी उत्तर दिलं नाही. ते म्हणाले की आज फेसबुक लाईव्ह मला वाटतं उद्धव साहेबांनी केलं संध्याकाळी 6 वाजता. इतके वर्षामध्ये उद्धव साहेबांच्यावर अनेक संकट आली, अनेक आघात झाले, अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचा भडीमार होतोय तुम्ही बघताय. एकट्या माणसावर चारी बाजूने वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुटून पडलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक तुटून पडलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षाचे लोक तुटून पडलेले आहेत, नात्या गोत्यातले घराधारातले सुद्धा संधी साधून बसले आहेत आणि एकाच वेळेला सगळी माणसं तुटून पडलेली आहेत. पण उद्धव साहेबांचा चेहरा कधी पडलेला म्हणाले आम्ही कधी बघितला नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आम्ही म्हणाले कधी बघितलं नाही, पत्रकार मला सांगत होते. पण आज उद्धव साहेबांच्या डोळ्यामध्ये म्हणाले आम्ही पाणी बघितलं. पाणी का बघितलं तुम्हाला सांगू, हे पाणी मी उद्धव साहेबांना दुपारी आम्ही भेटायला गेलो तेव्हाही मी बघितलं. उद्धव साहेब सातत्यानं मला काहीही मी झालेलं नाही किंवा मी हटलेलो नाही किंवा काही परवा करायचं कारण नाही असं वरवर करणी दाखवत होते, पण एका बाजूला उद्धव साहेबांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी विचारलं साहेब तुम्ही कितीही लपवा पण तुम्ही तुमचा चेहरा लपवू शकत नाही. बाजूला बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेबांच्या बरोबर आयुष्यभर काम केलेले रवी म्हात्रे नावाचे पीए आज उद्धव साहेबांच्या बरोबर काम करतात राजेंजी, ते बाजूला उभे होते, त्यांचा बांध फुटला. ते म्हणाले काय सांगू तुम्हाला, म्हणाले मी बाळासाहेब यांचा देवारा आहे, बाळासाहेब देवाची पूजा करायचे आणि ती पूजा करत असतात बाळासाहेब देवाबरोबर त्या देवाऱ्यामध्ये आयुष्यभर एक धनुष्य बाण ही निशाणी ठेवलेली आहे आणि त्या धनुष्य बाणाची बाळासाहेब पूजा करायचे. आज ते धनुष्य बाण गोठवलं म्हणून आमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे हे त्यांनी सांगण्याचं काम केलं. फार फार मोठा आघात झालाय, फार फार मोठं संकट ओढवलंय. आणि आता काल परवापर्यंत छाती पिटून हे गद्दार सांगत होते की आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन चाललोय, आम्ही शिवसेना वाढवतोय, धनुष्यबाण हे खऱ्या अर्थानं आमच्या हातातच शोभून दिसत. आज भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून त्यांनी शिवसेना नाव सुद्धा अडचणीत आणलं, धनुष्यबाण सुद्धा अडचणीत आणलं आणि पक्ष सुद्धा अडचणीत आणलाय, पक्ष सुद्धा अडचणीत आणलाय. अशा पार्श्वभूमीवर ही महाप्रबोधन यात्रा होती आहे.